आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. देशी पिस्तूल 38 कारतूसांसह सुमारे 6 लाखाचा मुद्देमाल जप्त. नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील संगमनेर खुर्द शिवारातील रायतेवाडी फाटा या ठिकाणी संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने देशी बनावटीचं पिस्तूल आणि 38 कारतूसांसह सुमारे 5,80,000 मुद्देमाल जप्त केला. या घटनेतील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दिलीप कोंडिबा खाडे वय वर्ष 28, बाबाजी भवन मुंजाळ वय वर्ष 27 आणि दयानंद मारुती तेलंग वय वर्ष 30 या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. चारचाकी गाडी क्रमांक MH 14-3600 पुण्याच्या दिशेने जात असल्याचं दिसताच पोलिसांनी ती गाडी अडवली. त्यातील गाडी आणि तरुणाची झडती घेतली असता त्याच्या जवळ 5 जिवंत कारतूसे असलेला देशी बनावटीचा कट्टा आणि KAF 7.65 कॅलिबरची नोंद असलेली 33 जिवंत कारतूसे सापडली. पोलीस पथकाने सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.